नमस्कार, मी सारिका साळुंखे, एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे पूर्वेकडील गोरखनाथ कोळी हे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून लाकडापासून तयार केलेल्या दुर्गा मातेचे पूजन या ठिकाणी करीत आहेत. ठाणे पूर्व येथे 38 वर्षापासून गोरखनाथ पाटील हे नवरात्र उत्सव साजरा करीत आहेत. यांच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडापासून तयार करण्यात आलेल्या दुर्गा मातेचे पूजन या ठिकाणी केले जाते. ही मूर्ती वसई येथून आणण्यात आली असून तिचे विसर्जन न करता दरवर्षी तीच मूर्ती नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी स्थापित केली जाते. वामन कोळी यांनी सुरू केलेल्या उत्सवाची परंपरा गोरखनाथ कोळी हे जोपासत आहेत, तर नवसाला पावणारी देवी म्हणून हिची ख्याती आहे. परिसरातील नागरिक आवर्जून येथे उपस्थित राहून देवीच्या उत्सवामध्ये सहभागी होतात, तर देवीचे सर्व अलंकार हे सोन्याचे असून नवसाची साडी या देवीला परिधान केली जाते. अशा प्रकारे ठाणे पूर्वेकडे गोरखनाथ कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली लाकडापासून तयार केलेल्या दुर्गा मातेचं पूजन करीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. आणि शिवाईनगर येथे मराठी सिने अभिनेत्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत तसेच मित्रपरिवारासह येथे उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. आणि शिवाईनगर सार्वजनिक नवरात्र उत्सवात देवीची विविध रूपे या ठिकाणी पाहावयास मिळतात. परिसरातील नागरिक आणि महिला येथे उपस्थित राहून एकत्रितरित्या देवीची आरती करतात. आयोजक सुधाकर चव्हाण हे देखील या उत्सवामध्ये सहभागी होतात. नवसाला पाहणारी देवी अशी हिची ख्याती असून दूरवरून भाविक येथे दररोज दर्शनाकरिता उपस्थित राहत असल्याचं पाहावयास मिळत आहे. मराठी अभिनेते संजय कापरे, ऋषिकेश दळवी, कमलाकर सातपुते, सुनील बर्वे यांसह इतर महिला अभिनेत्यांनी येथे उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतलाय. तरी देवीचं दर्शन घेण्याकरिता ही सर्व मंडळी आपल्या कुटुंबियांसमवेत तसंच मित्रपरिवारासह येथे दाखल झाली होती. उपस्थितांनी गरबा खेळणाऱ्या तरुणाईला प्रेरित करीत त्यांचं कौतुक केलंय. तर तरुणाई देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून गरबा नृत्याचा आनंद घेतात. अशा प्रकारे शिवाईनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातोय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. देवाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. बोल ना. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच.
पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाण्याची दुर्गेश्वरी, भक्तांच्या हाकेला धावून जाणारी, नवसाला पावणारी. ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरच्या भवानी चौकात या देवीच्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला आता 4 दशकं पूर्ण होत आहेत. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा उत्सव आता पालकमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे सेवाभावी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांमुळे अधिकाधिक व्यापक, अधिकाधिक विशाल होत चालला आहे. यंदाचा हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात 21 सप्टेंबर 2017 पासून अश्विन शुद्ध दशमी अर्थात 30 सप्टेंबरला दसऱ्यापर्यंत साजरा होत आहे. या नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला हे मनपूर्वक निमंत्रण. ठाण्याची दुर्गेश्वरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल यात शंकाच नाही. ठाण्याची दुर्गेश्वरी आणि तिचा भव्य दिव्य नेत्रदीपक तसंच धार्मिक मंगलदायी आणि पवित्र नवरात्रोत्सव हा आता अवघ्या महाराष्ट्राचंच वैशिष्ट्य ठरला आहे. देवीच्या आगमनाची वैशिष्ट्यपूर्ण मिरवणूक, दर्शनासाठी उसळणारी भक्तांची गर्दी, नवसपूर्तीकरता भाविकांची लागणारी रीघ, ख्यातनाम कलाकारांद्वारे साकारलेली नयनमनोहर सजावट, आकर्षक रोषणाई, परिसरात फुललेली जत्रा आणि बरंच काही. आबालवृद्धांना आकर्षित करणारा हा ठाण्याच्या दुर्गेश्वरीचा नवरात्रोत्सव येत्या 21 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. उत्सवाचे आयोजक जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी आणि उत्सवाचे मार्गदर्शक पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं सर्व भाविकांना या उत्सवात सहभागी होण्याचं निमंत्रण देत आहोत. साऱ्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेली ठाण्याची दुर्गेश्वरी. शिवाईनगरचा नवरात्रोत्सव म्हणजेच ठाणेकरांचा लोकोत्सव. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजेच अंबेमातेच्या भक्तीचा आणि शक्तीचा महोत्सव. शिवाईनगरचा नवरात्रोत्सव म्हणजेच भव्य दिव्य देखाव्यांचा आणि कलेचा उत्सव. शिवाईनगरचा नवरात्रोत्सव म्हणजेच महिलांचा आनंदोत्सव आणि तरुणाईच्या जल्लोषाचा महोत्सव. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव, शिवाईनगर, ठाणे. निमंत्रक श्री सुधाकर चव्हाण. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. म्हणून चेकनाका येथे रामकिशन सेवा संघाच्या वतीने दुर्गा मातेचा उत्सव साजरा केला जातोय. म्हणून चेकनाका किसन नगर येथे रामकिशन सेवा संघ दुर्गा माता उत्सव साजरा करीत आहे. या उत्सवाचे यंदाचे हे 5वे वर्ष आहे. तर कालबादेवी येथून आकर्षक भव्य दिव्य अशी देवीची मूर्ती या ठिकाणी स्थापित केली आहे. तर बंगाली पद्धतीने या देवीचं येथे पूजन करण्यात आलं आहे. अतिशय भव्य आणि आकर्षक अशी देवीची मूर्ती कलकत्ता येथील कलाकारांनी साकारली आहे. तर 11 फूट उंच अशी देवीची मूर्ती पाहण्याकरिता भाविक येथे दररोज गर्दी करतात. तर 4 दिवसांपासून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली असून दसऱ्याच्या दिवशी भव्य मिरवणूक काढीत देवीचं विसर्जन केलं जाणार आहे. योगेश मुवाडे, S9 न्यूज, मुंबई.
नवजात बालकांची विक्री करणाऱ्या 8 जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 च्या पोलिसांनी अटक केलाय. नवजात बालकांच्या विक्रीचा रॅकेटचा भांडाफोड ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने केला आहे. या गुन्ह्यामधील एकूण 8 जणांना अटक करण्यास पोलिसांना यश आलंय. एक महिला आणि एक पुरुष नवजात बाळाची विक्री करण्यासाठी वागळे इस्टेट येथील मॉडेला मिल चेक नाका येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या टीमने येथे सापळा रचला होता. या सापळ्यादरम्यान राखी आणि गिल या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. यावेळी आरोपी राखीकडे पुरुष जातीचे एक महिन्याचे नवजात बालक होते. या बालकाबाबत तिच्याकडे विचारणा केली असता तिने पोलिसांना काहीच सांगितले नाही. मात्र मुंब्रा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येथे कावेरीदास, निर्मल शिरसाट आणि अन्य महिलांनी 6 महिन्याचे स्त्रीजातीचे बाळ विक्रीसाठी आणल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे. नवजात बालकांचे अपहरण करून विक्री करणाऱ्या एकूण 8 आरोपींना पोलिसांनी अटक केलंय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.